ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ भगत आणि के म्हात्रे यांच्या वतीने कामोठे येथे दिबा पाटील मैदान या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विजेत्यांना पैठणीचे वाटप करण्यात आले. या दांडियाला मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित असतात. म्युझिकच्या तालावर अनेक जणांनी यावेळी ठेका धरला. परंतु आज नवरात्र उत्सव चालू आहे, या ठिकाणी मोठ्या संख्येने दांडिया रसिक या ठिकाणी येऊन गर्दी करत आहेत खेळण्याची. आणि रोज आपण बक्षीस विविध बक्षीस महिलांनाही देत आहेत, पुरुषांनाही देत आहेत. काय सांगणार म्युझिक खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणचे जे भरभरून सहभाग घेतात आणि आपल्या परिवाराबरोबर या ठिकाणी एन्जॉय करता येतोय, किंवा आपल्याला असं बोलता येईल की जे ज्याची आज प्रत्येक माणसाची जी धावपळ आहे कामामध्ये, त्यातून आपलं मानसिक तणाव काहीतरी कमी करून एक आपल्या परिवाराबरोबर या ठिकाणी ते एन्जॉय करायला येतात. आणि आमचे जे सर्व आयोजक आहेत हे त्यांना सर्व प्रकारची मदत करत आहेत आणि कुठल्याही प्रकारचा या कार्यक्रमाला गालबोट लागत नाही. आणि जवान जवान मुली आहेत, परिवार आहे, त्यांचं संरक्षण कुठल्या प्रकारे त्यांच्याबरोबर होऊ नये म्हणून आमचे जे सर्व आयोजक आहेत ते या परिसरामध्ये फिरत असतात. आणि गेली आता 4 दिवस चांगल्या प्रकारचं हे आमचं नियोजन झालेलं आहे आणि पुढे देखील चांगल्या प्रकारचं नियोजन होईल अशी अपेक्षा बाळगतो. आपलं ठिकाणी बदललेलं आहे, दरबार दरवर्षी त्या ठिकाणी होतो, आज या ठिकाणी करण्यात येत आहे. या संदर्भात ठिकाण हा विषय असा आहे की या ठिकाणी दिबा पाटील क्रिकेट मैदान हा या कामोठ्या शहरामध्ये कामोठे गावाच्या वतीनं आणि नोपारा असेल किंवा जुई असेल सर्व सहयोगाने या ठिकाणी याची मागणी करून कायमस्वरूपी एक मैदान या ठिकाणच्या रहिवाशांना मिळायला पाहिजे. आणि तशा प्रकारचं शिकवणी जे नियोजन केलं नव्हतं त्यामुळं ह्या हा मैदान देखील स्वखर्चाने बांधलेला आहे. याचा सर्व खर्च कामोठ्या ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्या मैदानामध्ये एक चांगल्या प्रकारची पार्किंगची व्यवस्था होईल आणि गाडी पार्किंग किंवा लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून एक चांगल्या प्रकारची ही जागा आम्हाला आवडली आणि त्या ठिकाणी आयोजन केलं. आणि या ठिकाणच्या ज्या परिसरामध्ये जे लोकांनी आहे याभरभरून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. अनेक कामोठेकरांचा प्रश्न आहे की पेटाशेठ म्हात्रे आजकाल कामोठेकर कमी झालेत आणि गोवेकर जास्त झालेत, तर ते कामोठेकर कधी होणार की गोवेकर? ऍक्च्युली काय आहे तुम्हाला एक सांगतो, मी समाजकारणात किंवा राजकारणात आरोग्याच्या आधी मी व्यावसायिक आहे, व्यवसाय करून समाजकारण किंवा राजकारण मी करत आलेलो आहे आतापर्यंत. त्यामुळं व्यवसाय आता मी थोडा गोव्यामध्ये चालू केलेला आहे आणि व्यवसायाच्या कारणाने मला तिथे जावं लागतं. शेवट राजकारण हा आमचा व्यवसाय नाही, आपण काहीतरी समाजामध्ये करावं आपली काहीतरी इच्छाशक्ती आहे की आपण जे समाजामध्ये 2 रुपये कामातून कमवतो त्यातून काहीतरी सर्वसामान्य माणसासाठीही आपला उपयोग व्हावा म्हणून आपण राजकारण करतो. या ठिकाणी आम्ही राजकारण व्यवसाय करून राहिलेल्या वेळेलाच करणार, म्हणजे व्यवसाय सरून राजकारण करणारही नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात त्या ठिकाणी 2 वर्षामध्ये मी जी काय जास्त वेळ दिलेला गोव्यामध्ये आता माझं त्या ठिकाणचं जे बिझनेस आहे ते इस्टॅब्लिश झालेलं आहे चांगल्या प्रकारे. आणि थोडंसं आता मॅनपॉवर वाढवून माझा स्वतःचा वेळ तिथे कमी लागेल असा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून या ठिकाणचे जे काही प्रश्न आहेत, प्रश्न भयंकर आहेत. हे तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून काय आहे की राजकारण हा सोयीचं झालेलं आहे, म्हणजे सोयीचं राजकारण झाल्यामुळं जनतेचे प्रश्न बाजूला राहिलेत आणि काही मंडळी फक्त राजकारण करत असते. त्याच्यामुळं ते चांगलं आहे की वाईट आहे न बघता फक्त तो विरोधी पक्षाचा आहे की विरोधी पार्टीचा आहे म्हणून तो माणूस वाईट आहे. राजकारणामध्ये वाईटपणं घ्यायचं असेल तर राजकारणामध्ये माणसाने जावं, म्हणजे एखाद्या माणसाला तुमचा एखादा विशिष्ट पक्ष आवडतो, तुमचं सेना आवडतो आणि त्याने त्याच्या विरुद्ध पक्षात काम केलं की तो वाईट आहे. म्हणजे माणसाची आता काहीतरी आपल्या सोयीनुसार माणूस ठरवतो चांगलं की वाईट, परंतु जर का खरंच या ठिकाणी जनतेच्या पासून सुटायला पाहिजे असं जर वाटत असेल लोकांना किंवा जे समाज कार्यामध्ये लोक सहभागी वाटत असेल असं, तर त्यांनी प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे तो कुठल्या पक्षाचा माणूस करतो याच्यापेक्षा ते प्रश्नाकडे आज कामोठ्याची परिस्थिती बघा, कामोठ्यामध्ये कुठल्याही बाजूने तुम्ही जर घुसले तर एक फुटपाथ नाव आहे का फुटफुटी चालणाऱ्या लोकांना, एकही माणूस चालू शकत नाही. म्हणजे या ठिकाणचे गंभीर प्रश्न आहेत. घाण कामोठ्या गावामध्ये इतकी घाण आहे, मी स्वतः गावाला आहे, मी गावात गेलो की मला कसं तरी वाटतं आणि अधिकारी जे आहेत ते काय मला वाटतं ऐकत नाही बोलता येईल किंवा अधिकाऱ्यांना त्याची काही पडलेली नाही.
म्हणजे आपले कामं आणि टेंडर याच्यात इतकं मग्न झालेत की लोकांचे जे प्रश्न आहेत ते बाजूला राहिले. त्यामुळं थोडासा सहभागी होऊन यांना जाग विचारण्याचं काम येणाऱ्या काळात मी करणार आहे. त्याच्यामुळं ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठले पदाधिकारी आहेत हे न बघता जे प्रश्न चांगले आहेत ते जर मार्गी लागत नसतील तर फक्त राजकारण आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी आपलं करायचं नाही आहे. सर, कामोटेकरांचा प्रश्न आपण बोललेला आहात आणि आपण ह्या देखील की कामोटेकरांचे प्रभू प्रश्न सोडवलेले आहेत. यंदा मोठा प्रश्न आहे की कामोटेकरांना पेट्रोल पंप नाही आणि ह्याच्यावर शेकापनी देखील आवाज उठवला होता. लोकांना इथून खांदा कॉलनीमध्ये जावं लागत आहे, त्यावर तुमची भूमिका काय असणार आहे? एकंदरीत नाही, आता त्याच्यामध्ये जो पंप बनवलेला आहे तो चालू होत नाही. आता तो का चालू होत नाही तर ह्या ठिकाणी शिरको जे आहे, मुळात प्रॉब्लेम इथे शिरको आहे. नगरपालिकाची नंतर आलेली आहे. शिरकोमध्ये काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो मी, का शिरकोमध्ये कुठल्याच माणसाचं डायरेक्ट तिथे चालतच नाही. म्हणजे ते डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली डिपार्टमेंट येतं. म्हणजे इतकं त्रास होतो आम्हाला, तुम्हाला मी सांगतो की त्या ठिकाणचे अधिकारी हे काय ठरवून येतात आपल्याला माहीत नाही, पण जनतेचे प्रश्न बाजूला राहिले. म्हणजे तुम्हाला कित्येक प्रश्न असे मी स्वतः घेऊन जातो, कधी कधी आपल्याला बोलावं लागतं की कामंही नाही होत आहेत लोकांची, हे मी मान्य करतो. आणि ह्या लोकांना कामं करण्यामध्ये इंटरेस्टच नाही मुला. म्हणजे शिरको ज्यासाठी बनवली तो विषय उद्दिष्ट वेगळंच राहिले. या ठिकाणी शिरकोची बनवली की प्रकल्पग्रस्तांचा हा जो एरिया आहे हा डेव्हलप व्हावा, लोकांना सर्वसामान्यांना कमी किमतीत चांगली घरं मिळावी याच्यासाठी बनलेली आहेत. 12.5% या ठिकाणच्या गाववाल्यांना मोबदला म्हणून द्यावं म्हणून माननीय दिवा पाटील साहेबांनी या ठिकाणी मोठी आंदोलनं केली. हा लोक या ठिकाणी लोकांनी हुतात्मे झाले आणि त्याच्यानंतर जे 12.5% आहेत ते आज देखील मिळालेले नाहीत लोकांना. आणि आजची परिस्थिती तुम्हाला मी सांगतो अशी का, आपण जर ते लोकांचे प्रश्न घेऊन गेलो तर त्याचं आमच्याकडे जागा नाही आहे. प्लॉट द्याय 12.5% म्हणजे ज्यांना मोबदला द्यायचं आहे त्यांना द्यायला जागा नाही, पण मोठे मोठे बिल्डरांना टेंडर करून प्लॉट विकायलांच्याकडे जागा आहे. आता हा प्रश्न कोणी उचलाचा आणि कुठे उचलाचा तर मुख्यमंत्र्यांच्या लेवलचा प्रश्न येतो. आता आमच्या आवाज तिथे पोहोचत नाही. तुमचा मीडियाचा पोहोचत असेल तर पोहोचवा आणि त्याला सांगा की पेट्रोल पंप सीआरझेडच्या अंडरमध्ये अडकलेला आहे. सीआरझेड फक्त 100 मीटर पण नाही. सीआरझेड हा प्रश्न काय, मी काय बोलतो तुम्हाला, सीआरझेड जो विषय आहे ना हा देखील यांच्या सोयीसारखा ना. मँग्रोवमध्ये पूर्ण एअरपोर्ट बनलं, डिक्लेअर झालं ना सीआरझेड. आज खांदेश्वर स्टेशनला जी लोकांसाठी पब्लिकला जागा होती त्या ठिकाणी जी आवास योजना बनतो ते पूर्णपणे मँग्रोवमध्ये बनतोय. पण ते मँग्रोव पुढे काय गेले ते त्यांच्या सोयीनुसार केले. मी तेच तुम्हाला सांगतो ह्यांना लोकांची कामं कर, त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी इंटरेस्ट आहे हे लक्षात घ्या. माझं क्लिअर त्यांच्यावर आरोप आहे म्हणून त्या ठिकाणचे ते क्लिअर करतात विषय. या ठिकाणी काय जनतेचे प्रश्न आहे, या ठिकाणी त्यांना इंटरेस्ट नाही आहे. एखादा बिल्डर असेल तो जाऊन भेटला तर त्याची कामं होतील, त्या ठिकाणी देणं घेणं वजन ठेवून ती कामं होतील. याच्यासाठी कोणी द्यायचं, सर्वसामान्य माणसासाठी कोण द्यायला जात नाही आणि यांचे प्रश्न पडले म्हणून असे प्रश्न हे मार्गी लागत नाही. आम्हाला जागा अपुरीत पडल्यामुळे आम्ही या दिबा पाटील मैदानात हा कार्यक्रम घेतला आणि पडत्या पावसात हे एवढ्या चिखलत सुद्धा महिला वर्ग असतील एवढा प्रसिद्ध आम्हाला आहे की कामोट्यांमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असेल तो या ग्राउंड. कारण हा जो ग्राउंड आहे हा मध्यवर्ती जागेवर आहे, त्याच्यामुळे आम्हाला चांगला प्रसिद्ध भेटलेला आहे. सन्माननीय आमचे आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे सहकारी आमचे मंडळाचे पदाधिकारी यांच्याकडून आज 10 ते 15 दिवस आमचे सर्व सहकारी ग्राउंडवर असतात, ते पूर्ण साफसफाई करून त्याच्यानंतर आमचे सहकारी स्टेज असेल ऑर्टिस्ट असेल हे सर्वांकडे धावपळ करून सर्व संतोष पडळकर त्याचा मोठा वाटा इथे त्यांनी सर्व NOC साठी तो 8 दिवस कंटिन्यू धावत होता. असे आमचे कार्यकर्ते आमच्या समोर आहेत, सचिन नारायण पोपेटा म्हणा, राजेश म्हणा, असे मोठमोठे दिग्गज आमच्याकडे आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला इथे आहे ना कशीचीच अशी कमी भासली नाही. म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून लोक टाईम काढून येतात आणि आमच्या या मंडळाला भेट देऊन चांगला सहकार करतात. कामोट्यामध्ये एक नवीन चर्चा चालू झालेली आहे नागरिकांच्या मनामध्ये की येणाऱ्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये दोघंही जण उभे राहायला पाहिजे अशी कामोटकरांची चर्चा आहे, काय सांगाल? हो नक्की. का
तर आम्ही गेल्या 15 ते 20 वर्षापासून ते राजकारण करतो. मी ग्रामपंचायतमध्ये 2 वेळ सदस्य आलो होतो, निवडून नगरसेवक म्हणून आलो होतो. तिथे शेठ पण सरपंच उपसरपंच होऊन गेलं. या माणसाला त्याच पाहिजे ना, का नको, ज्यांनी 15-20 वर्षे लोकांसमोर जाऊन लोकांची समस्या सोडलेल्या आहेत. मग आत्ता गोपीनाथ भगवान त्याची शेठ का उभा राहू नये आणि गोपीनाथ भगवान त्याची शेठला का सीट नाही भेटू शकतो, हे नक्कीच आहे. 100% आम्हाला सीट भेटून आम्ही आणखी निवडून जातो.